गोंदिया जिल्ह्यात अतिआवश्यक सेवा रुग्णवाहिका वाहन चालक यांचं आंदोलन सुरू आहे. कामबंद आंदोलन सुरू असताना आज 21वा दिवस आहे. अतिआवश्यक सेवा असून या सेवेकडे अजून कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कोणी लक्ष दिले नाही, याबद्दल कोणतं बोलणं झालं नाही, याबद्दल आपण काय सांगू? निश्चित, तुम्ही सांगितलं एक चांगला विषय आपल्या सगळ्यांना, मला आत्ता कळला तुमच्या माध्यमातून, कारण की माझं अधिवेशन सुरू असल्यामुळे आणि मला याची काही कल्पना नव्हती. अशा एका आपण तसंच एका अडचणीतनं जातो आहे. करोनासारख्या एक मोठ्या लागवड असलेल्या रोगाच्या माध्यमातून जे संपूर्ण जगामध्ये ज्याच्याने हाहाकार मचवला, अशाच्या माध्यमातून क्रिटिकल याच्यातनं आपण जातो आहे. आणि म्हणूनच आमची आजची होणारी बैठकसुद्धा आम्ही फार छोटीशी ठेवली या माध्यमातून. हा निश्चित सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आपण जो निर्माण केला, आपण ते मी अधिकाऱ्यांशी आत्ताच बोलून आजच बोलून या ह्याच्या यांच्या काही जे काही यांचं स्ट्राईक होत असेल ते दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कशा करता येतील, जेणेकरून येणाऱ्या अति तातडीच्या किंवा अडचणीच्या वेळी ही सगळी मंडळी आपल्या कामाची आहे, यांचा काही मार्ग काढून अधिकाऱ्यांशी बोलून मी आता बोलेल आणि त्यातनं कसा मार्ग काढता या दृष्टीने निश्चितपणे आपण विचार करू.